लातूरात धनगरांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मनोज जरांगे हे गेलेले आहेत. सध्या राज्यात आता ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय. आता आरक्षणाचा मुद्दा खरं तर उचलून धरलेला पाहायला मिळतोय. एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. कारण आत्ता सध्या मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे हे आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शांतता रॅली मनोज जरांगे यांची निघते आणि याच वेळी याच दरम्यान खरं तर लातूरात धनगरांचं उपोषण सुरू आहे. ओबीसी सुद्धा आपल्या आरक्षण बचावासाठी उपोषण करताना दिसतंय, त्याचबरोबर आंदोलन करताना दिसतंय. आणि याच संदर्भात मनोज जरांगे हे सातत्याने बोलत आलेले आहेत की ओबीसी आणि मराठा एकच आहे. पण याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगेंची ही भेट महत्त्वाची आहे. लातूरमध्ये धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे आणि एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी हे उपोषण सुरू आहे आणि या उपोषण स्थळी मनोज जरांगे हे गेलेले आहेत. मनोज जरांगे त्यांच्या भेटीला गेलेले आहेत, चर्चा करताना दिसत आहेत. तर कालच सर्वपक्षीय बैठक पार पडली, मात्र या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आलेले नव्हते. सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना याच मुद्द्यावरून घेरल्याचं पाहायला मिळालं. आणि आत्ता सध्या मनोज जरांगे हे लातूरात आहेत. लातूरात धनगर समाजाकडून उपोषण करण्यात येत आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे आणि या उपोषण स्थळी मनोज जरांगे गेलेले आहेत. मनोज जरांगेंनी धनगर आंदोलकांची भेट घेतलेली आहे, चर्चा करताना दिसत आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, एकीकडे ओबीसी बचावचा नारा देण्यात येतोय, त्यासाठी उपोषण करण्यात येत आहे, मोर्चा काढण्यात येतोय, आणि दुसरीकडे मनोज जरांगे हे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी ठाम आहेत. स्वतः मनोज जरांगे हे लातूरमध्ये गेलेले आहेत आणि धनगर समाजाचं जिथे उपोषण सुरू आहे तिथे ते पोहोचलेत. या संदर्भात अधिकची माहिती, काय कारण असू शकतं? जर बघितलं मागील आणि 12 दिवसापासून जर बघितलं लातूर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धनगर बांधवांचे आहे ते एसटीतून आरक्षण देणार या मागणीसाठी धनगर बांधव जे आहे ते मागील 12 दिवसापासून लातूर या ठिकाणी उपोषण करत आहेत. या ठिकाणी जर बघितलं आज मनोज जरांगे पाटील देखील दाखल झालेले आहे. त्या ठिकाणी धनगर बांधवांची त्यांची भेट घेतली आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील सध्या मनोज जरांगे पाटील करताना पाहायला मिळत आहे. मागील अनेक वेळा जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी धनगर बांधवांनी एसटीमध्ये आरक्षण घेण्यासाठी लढावं असं देखील त्यांनी म्हणलं होतं. त्यामुळे जर बघितलं तर मागील काही दिवसापूर्वी जर बघितलं लक्ष्मण हाके देखील त्या ठिकाणी होते. त्यांचं उपोषण लक्ष्मण हाकेने यांनी देखील धनगर बांधवांच्या हक्कासाठी लढवा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलं होतं. आता त्या ठिकाणी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देखील दिलेला आहे. जी 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 जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.